तर आज आपल्याला बनवायची आहे एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी पनीर मसाला। बनवण्याची पद्धत देखील एकदम वेगळी आहे आणि चव देखील एकदम वेगळी आहे। या पद्धतीने तुम्ही नक्कीच यापूर्वी कधीच भाजी बनवली नसेल। एकदम वेगळ्या आणि डिफरंट पद्धतीने आपल्याला आज पनीर मसाला बनवायचा आहे। तर या पनीर मसाल्यासोबत आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम खुसखुशीत आणि खूप सारे लेयर्स असलेले साधा पराठा, म्हणजेच तवा पराठा बनवायचा आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तवा पराठा बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला एक कणिक तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। तेल टाकायचं आहे आपल्याला एक चमचा। तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक सॉफ्ट असं कणिक तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे कणिक मळून घेतलेलं आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणी पनीर मसाला तयार करून घेणार आहोत। तेल आपल्याला छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 2 कांदे उभ्या करामध्ये पातळ असे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे कांदे तळून घ्यायचे आहेत। तेल तापले की नाही सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे। थोडासा कांदा मी तेलामध्ये टाकलेला आहे। कांदा आपला छान तळत आहे, म्हणजेच आपलं तेल छान तापलेलं आहे। 2 करून मी कांदा तळून घेणार आहे। कढईमध्ये मी तेल थोडं टाकलं आहे। तर कांदा आपल्याला 2 करून तळायचा आहे। जर तुम्ही तेल जास्त टाकलं तर तुम्ही सर्व कांदा एकदाच तळू शकता। अर्धा कांदा मी कढईत टाकलेला आहे आणि छान खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर कांद्याचा रंग एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा छान तळून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवण्यासाठी कांदा तळतो, सेम तशाच पद्धतीचा कांदा आपल्याला तळून घ्यायचा। तर बघू शकतो तुम्ही कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे। आता आपल्याला थोडा वेळ आणखीन कांदा तळून घ्यायचा आहे। कांद्याला छान रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी असा आपला हा कांदा झालेला आहे। आता आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि जे बाकीचा राहिलेला कांदा आहे ते देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। हा देखील कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे। त्याच तेलामध्ये मी टाकत आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे, ते देखील आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। आपला अद्रक आणि लसूण देखील छान तळलेला आहे, काढून घ्यायचं आहे आपल्याला। तळलेल्या कांद्यावरतीच आता आपण अद्रक आणि लसूण टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे एकत्रच बारीक करून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कांदा आणि लसूण अद्रक बारीक करून घेतलेलं आहे। आपला जो कांद्याचा मसाला आहे तो तयार आहे। तर टमाटे आपल्याला भाजून न घेता कच्चंच आपल्याला टमाटे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे टमाटे घेतलेले आहेत आणि टमाटे देखील आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून प्युरी तयार करून घेतलेली आहे। तर गॅसवरती मी तोच पॅन ठेवलेला आहे। त्या कांदा तळून घेतलेलं तेल आहे खाली उरलेलं, त्याच तेलामध्ये आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर खडे मसाल्यामध्ये मी टाकत आहे दालचिनीचा एक तुकडा, मोठी विलायची आणि छोटी विलायची, जिरं टाकून घेतलेले आहे। जिरेही आपले छान फुललेले आहेत। यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे टमाट्याची प्युरी। टमाटे आपण कच्चं वापरलेलं आहे, त्यामुळे टमाट्याच्या प्युरीला आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे। जे बारीक केलेले टमाटे आहे ते आपल्याला 2 ते 3 मिनिट छान याला परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता यामधील जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि टमाटे आपलं एकदम ड्राय झालेलं आहे। यामधून तेल देखील सुटत आहे। आता टमाटे आपण छान शिजून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे कांद्याची पेस्ट, जे आपण कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो कांदा टाकायचा आहे यामध्ये आणि ते देखील आपल्याला टमाट्यासोबत छान परतून घ्यायचं आहे। तर 1 ते 1 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट मी याला परतून घेतलेलं आहे आणि आता यामधून देखील तेल सुटत आहे। आपला मसाला जे आहे ते छान भाजलेला आहे। तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपण या ठिकाणी लाल काश्मिरी मिर्च पावडर टाकलेला आहे। तर या मसाल्याला आता आपल्याला 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपला मसाला छान भाजत नाही तोपर्यंत भाजीला चव येत नाही। तर मसाला छान भाजलेला आहे आणि एकदम हलका असा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी। कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला जर भाजी पराठ्यासोबत चपातीसोबत खायची असेल तर थोडीशी घट्ट बनवा आणि जर तुम्हाला राईससोबत भाजी खायची असेल तर थोडीशी पातळ बनवू शकता। तर या ठिकाणी मी पनीर जे आहे ते कच्चंच टाकणार आहे, तळून टाकणार नाही आहे। तुम्हाला जर पनीर तळलेलं आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी पनीर तळून घेऊ शकता। कांदा तळला त्याच्यानंतर तुम्ही पनीर तळून घेऊ शकता। यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी मी पनीर कच्चंच वापरत आहे। कच्चं पनीर टाकल्यावर पनीर सॉफ्ट होतं। क्रिस्पी पनीर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पनीर तळून घ्या। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। यावरती एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला।
एक 5 मिनट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते देखील छान भिजलेलं आहे। आता आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहे। पिठाला थोडंसं तूप लावून आपण परत याला मऊ करून घेतलेलं आहे। पराठे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर पीठ देखील घेतलेलं आहे। तूप थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, याला पातळ करून घ्यायचं आहे। तर हे घरी तयार केलेलं तूप आहे। पिठाचा मी एक गोळा घेतलेला आहे, याला थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पुरीच्या आकारामध्ये मी हे लाटून घेतलेलं आहे। या पुरीवरती आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला 4 फोल्डमध्ये आता हे दुमडून घ्यायचं आहे। तर प्रत्येक फोल्डवरती आपल्याला तूप लावायचं आहे आणि पीठ देखील लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला पराठा छान फुलतो आणि याच्या लेयर्स छान पडतात। तर 4 भागामध्ये मी हे पराठा दुमडून घेतलेला आहे। तूप आणि पीठ लावून मी 4 फोल्ड करून घेतलेले आहे। त्याचे एक लाटी तयार केलेली आहे आपण चौकोनी आकारामध्ये। आता ही लाटी जशी आहे तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे। कोणी आहे ते आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत। आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्हाला मी आणखीन एक पद्धत सांगणार आहे चौकोनी पराठा तयार करण्याची। तर आता अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे। तर सर्व बाजूंनी सेम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेला आहे। याचे जे कॉर्नर आहेत किंवा याचे जे कडा आहेत त्या देखील आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत। जर चौकोनी आकारामध्ये तुम्हाला लाटता येत नसेल तर चाकूने याला कट करून तुम्ही चौकोनी आकार देऊ शकता। अशा पद्धतीने आपण हा चाकूने कट करून याला चौकोनी आकार दिलेला आहे। एवढा जाड मी हे ठेवलेला आहे, जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही, मीडियम असा आपण हा लाटून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे पराठ्याला एकदम चौकोनी असा आकार देण्याची। अशा पद्धतीने चाकूने जर पराठे कट केले तर सर्व पराठे एकाच आकारामध्ये तयार होतात। तर अशा पद्धतीने हा पराठा तयार झालेला आहे आपला। आता आपण दुसरा पराठा तयार करून घेऊया। आता आपल्याला दुसरा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर सेम मी तूप लावून पीठ लावून 4 फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा पराठा देखील आपल्याला लाटून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये। तर बघू शकता तुम्ही सर्व बाजू आपल्याला सेम लाटून घ्यायचे आहे, कुठे जाड किंवा पातळ ठेवायचं नाही आहे। सर्व बाजू सेम लाटल्या तर पराठा छान फुलतो देखील। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी याला चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती मी पॅन ठेवलेली आहे। आता पॅन आपला छान गरम झालेला आहे, त्यावरती मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व पराठे क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत। जो पराठा आपण चाकूने कट केलेला आहे तो पराठा आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे। पराठ्याला आपल्याला तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला तूप लावून क्रिस्पी भाजून घ्यायचे आहे। पराठ्याला खूप सुंदर अशा लेयर पडलेल्या आहेत आणि याचे लेयर्स जे आहेत ते पूर्णपणे वेगळे झालेले आहेत, भरपूर अशा लेयर्स पडलेल्या आहेत। एकदम खुसखुशीत असा आपला हा पराठा तयार झालेला आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील पराठे भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही दुसरा देखील मी पराठा तव्यावरती टाकून घेतलेला आहे, त्याला देखील आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे। बघू शकता एकदम मस्त असा टम्म फुगलेला देखील आहे। लो फ्लेमवरती आपण भाजल्यामुळे छान खुसखुशीत असे आपले हे पराठे तयार होतात। यामध्ये आपण तूप देखील लावलेलं आहे त्यामुळे हे चविष्ट लागतात। तुम्ही चहासोबत देखील हे पराठे खाऊ शकता। तर आपले जे पराठे आहेत ते आता तयार झालेले आहेत, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी देखील छान शिजलेली आहे। तर बघू शकता तुम्ही भाजीवरती छान तेलाची तरी आलेली आहे आणि आपली भाजी छान घट्ट अशी झालेली आहे। भाजी बनवण्याची पद्धत जेवढी वेगळी आहे तेवढी त्याची चव देखील वेगळी लागते नेहमीच्या भाजीपेक्षा। तर पनीर मसाला तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा।